नमस्कार, डीदा डिस्कवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज हे पुस्तक हातामध्ये पाहून तुम्हाला वाटत असेल की आजची गोष्ट या पुस्तकावर आहे का, तर नाही। आज आपण या पुस्तकाची माहिती घेणार आहोत। का? तर बऱ्याच लोकांना पुस्तकं वाचायची आवड असते मात्र वेळ नसतो, तर काही लोकांना पुस्तकं वाचायला आवडत नाही मात्र पुस्तकात काय आहे हे समजून घ्यायला खूप आवडतं। अशा सगळ्यांसाठी आपण अशाच एखाद्या पुस्तकावर दर महिन्याला माहिती देणार। त्यातलं पहिलं पुस्तक आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड। लेखक आहेत डॉक्टर जोसेफ मर्फी। डॉक्टर जोसेफ मर्फी हे मानसशास्त्रातील खूप मोठं नाव आहे, त्यांचं खूप जास्त योगदान मानसशास्त्रामध्ये आहे। तर या पुस्तकाबद्दल आपण पूर्ण सार समजून घेणार आणि या पुस्तकात काही कोटेशन किंवा काही वाक्य खूप चांगली आहेत हे सुद्धा आपण जसेच्या तसे वाचणार आहोत। तर सुरुवातीला डॉक्टर मर्फी यांनी हे पुस्तक का लिहिलं, हे पुस्तक वाचकांच्या आयुष्यात काय बदल घडवू शकतो याच्याबद्दल माहिती शेवटच्या पानावर खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहे, ती अगोदर आपण वाचूया। तर अशी एक प्रबळ शक्ती आहे जी आपल्यापैकी प्रत्येकामध्ये अस्तित्वात आहे, आपल्या सुप्त मनाची अद्भुत शक्ती। तुमच्या सुप्त मनात दडलेल्या शक्तीशी संपर्क कसा साधायचा आणि तिला मुक्त कसं करायचं हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात अधिक सामर्थ्य, अधिक संपत्ती, अधिक परिपूर्ण आरोग्य, अधिक सुख समाधान आणि अधिक आनंद आणू शकता। तर हे पुस्तक तुमच्या आयुष्यात ह्या गोष्टीमध्ये बदल घडवू शकतो। एक चांगली गोष्ट ही आहे की ही शक्ती तुम्हाला स्वतः प्रयत्न करून मिळवावी लागत नाही, तर आधीपासूनच ती तुमच्यामध्ये असते। या विलक्षण शक्तीचे आकलन कसे करायचे आणि आयुष्याशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींसाठी ती कशी वापरायची हे मर्फी यांनी या पुस्तकात सांगितलंय। तसंच आयुष्यात भरभराट आणि उत्कर्ष होण्यासाठी, सुदृढ नातेसंबंध निर्माण होण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी आणि उत्तम यशप्राप्तीसाठी तुमच्या या सुप्त शक्तीचा तुम्ही उपयोग करू शकता। डॉक्टर मर्फी यांनी या पुस्तकात जी तत्वे विशद केलेली आहेत ती जाणून घेतल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप चांगला प्रकार होऊ शकतो, चांगला बदल होऊ शकतो आणि तुम्ही स्वतःला जे समजता त्यापेक्षा प्रत्यक्षात तुम्ही किती मोठे, किती महत्त्वाचे आणि किती चांगले आहात याचं आकलन तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर होऊ शकतं। आता या पुस्तकामध्ये एकूण 20 प्रकरणं आहेत, 288 पानांचं पुस्तक आहे आणि या पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवर माहिती दिलेली आहे। म्हणजे खरं तर हे पुस्तक केवळ सुप्त मनाची शक्ती, सुप्त मनाच्या शक्तीचा वापर करून अशक्य गोष्टी कशा शक्य करता येतात याविषयी संपूर्ण मार्गदर्शन आहे। मात्र सुप्त मनाच्या शक्तीचा वापर आपण कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी करू शकतो आणि सुप्त मनाचा वापर करून आपण आपल्या आयुष्यामध्ये कसे बदल घडवू शकतो याविषयी माहिती खूप चांगल्या प्रकारे या पुस्तकात दिलेली आहे। जी 20 प्रकरणं आहेत ती सुद्धा अशीच आहेत की तुमच्या सुप्त मनाची शक्ती, नंतर सुप्त मन किंवा तुमचं जे मन आहे, जागृत मन जे आहे ते सुद्धा निरोगी कसं ठेवायचं, मानसिक आरोग्य चांगलं कसं ठेवायचं, तुमच्या सुप्त मनाचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होतो, याशिवाय श्रीमंती मिळवण्यासाठी तुमच्या सुप्त मनाचा कसा वापर करायचा, म्हणजे आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल, जास्तीत जास्त पैसे कमवायचे असतील तर या सुप्त मनाचा वापर कसा करायचा याच्याबद्दल सुद्धा माहिती या पुस्तकात दिलेली आहे। सोबतच झोपेबद्दलच्या आश्चर्यकारक गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याशिवाय वैवाहिक समस्या, कुटुंब, संसार, नातेसंबंध याबद्दल सुद्धा माहिती या पुस्तकात खूप चांगल्या प्रकारे सांगितली आहे। आणि आपल्या मनात जी भीती असते, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गोष्टीला घाबरत असतो, तर त्या भीतीपासून दूर कसं जायचं आणि आयुष्यभर कायमस्वरूपी तरुण कसं राहायचं या सगळ्यांवर या पुस्तकात माहिती दिलेली आहे। तर सुरुवातीला आपण सुप्त मन आणि जागृत मन हे काय आहे हे समजून घेऊया। त्याचं खूप चांगल्या प्रकारे उदाहरणासहित या पुस्तकात सांगितलेलं आहे सुप्त मन आणि जागृत मन यातील फरक खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की जागृत मन हे जहाजावर सर्वात उंच जागी उभ्या राहिलेल्या कप्तानासारखे असते। एक जहाज, त्या जहाजावर सर्वात वरती जो कप्तान असतो ते म्हणजे आपलं जागृत मन। तो जहाजाला मार्ग दाखवतो आणि इंजिन रूम मध्ये असणाऱ्या माणसांना वेगवेगळ्या संकेताद्वारे आज्ञा देतो आणि ही माणसे मग आज्ञांनुसार जहाजावरचे सगळे बॉयलर्स, इतर साधने आणि बाकीच्या आवश्यक गोष्टींवर नीट लक्ष ठेवतात। इंजिन रूम मधल्या माणसांना ते नेमके कुठे चालले ते कळत नाही, म्हणजे आपलं सुप्त मन जे असतं त्याला आपण जागृत मनाला काय सांगतो हे कळत नसतं, पण तो त्याचं काम करत असतो। हे जे सर्व कामगार आहेत जहाजावरती ते फक्त आज्ञांचे पालन करतात।
कप्तानाकडे असणारे होका यंत्र, सूर्याची नेमकी उंची मोजण्याचे यंत्र आणि इतर काही उपकरणे यावरून कळणाऱ्या माहितीच्या आधारे त्या सर्वात उंचावर असणाऱ्या कप्तानाने जर काही चुकीच्या किंवा अर्धवट सूचना दिल्या तर इंजिन रूम मधली ही माणसे एखाद्या खडकावर जाऊन आपटू शकतात. इंजिन रूम मधली माणसे कप्तानाच्या आज्ञा पाळतात कारण ते जहाज त्याच्या ताब्यात असते आणि म्हणून तो आज्ञा देतो ज्या आपोआपच पाळल्या जातात. जहाजावरील इतर खलाशी कप्तानाशी कधीच काही बोलत नाहीत, ते फक्त दिलेल्या आज्ञा पाळतात आणि ज्या वेळेस योग्य वेळेस त्या गोष्टी तो आपल्या समोर आणत असतो. आता इथे एक प्रश्न आहे की समजा आपण आपल्या सुप्तमनाला काय आदेश द्यायचा, त्याबद्दल खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की एखाद्या सकारात्मक किंवा नकारात्मक विचारावर जर तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केले तर त्या विचारानुसारच आयुष्यात तुम्हाला तसेच सकारात्मक किंवा नकारात्मक अनुभव येतात. जर तुम्ही तुमच्या सुप्तमनाला सकारात्मक आदेश देत राहिलात तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील, जर नकारात्मक आदेश तुमच्या सुप्तमनाला देत राहिलात तर नकारात्मक गोष्टी घडतील. आता हे खूप पुस्तकी होते, अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं सुप्त मन हे जमिनीसारखं असतं, त्याच्यावर आपण जे पेरू तेच उगवतं, दुप्पट तिप्पट उगवतं. किंवा आपण आपलं जागृत मन, आदेश म्हणजे काय तर आपण ज्या गोष्टीवर जास्तीत जास्त विचार करतो ते आपोआप आपल्या सुप्त मनात जाऊन बसतं. म्हणजे समजा आपण एखाद्या सकारात्मक गोष्टीवर सकारात्मक विचार केला तर सकारात्मक आदेश सुप्त मन आपल्याला देईल आणि त्याच्यावर आपण काम करू शकतो. किंवा समजा आपल्या जागृत मनाने नकारात्मक विचार करत राहिला तर तेच आपल्या सुप्त मनात जाऊन बसतं आणि ती घटना किंवा तो प्रसंग जेव्हा समोर येतो तेव्हा आपल्या सुप्त मनातून आपोआप आपल्याला नकारात्मकच आदेश येत असतो. आता बऱ्याच लोकांना असाही प्रश्न पडला असेल की मी समजा खूप एखाद्या गोष्टीबद्दल खूप सकारात्मक विचार केलाय, खूप सकारात्मक विचार केलाय, मात्र तरी सुद्धा माझ्या आयुष्यात उलटच घडलंय, तर असं उलटं का घडलं याच्याबद्दल एक खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन या पुस्तकात दिलंय की तुमच्या इच्छा आणि कल्पना ज्या जेव्हा परस्पर विरोधी असतात तेव्हा नेहमी तुमच्या कल्पनांचाच विजय होतो. उदाहरणार्थ समजा मला 10वीला पास व्हायचंय पण मी अभ्यासच केला नाही, तर माझी इच्छा आहे की मला 10वीला पास व्हायचंय पण माझी कल्पना मला सांगते की नाही तू अभ्यासच केला नाहीस त्यामुळे तू पासच होऊ शकत नाहीस. आणखीन एक उदाहरण ते दिलेलं आहे की तुम्हाला जर जमिनीवर ठेवलेल्या फळीवरून चालायला सांगितले तर तुम्ही नक्कीच त्यावरून सहज चालत गेला असता. आता समजा तीच फळी दोन भिंतींवर 20 फूट उंचावर ठेवली असती तर तुम्ही त्यावरून चालत गेला असता का? तुम्ही तुमची चालण्याची इच्छा तुमच्या कल्पनेने किंवा पडण्याच्या भीतीने निष्फळ ठरवली असती, त्या इच्छेला विरोध केला असता, तुमच्या मनातला त्या वेळचा प्रबळ विचार म्हणजेच तुम्ही पडत आहात हे मनात उभे राहिलेले काल्पनिक चित्र जिंकले असते, त्या फळीवरून चालण्याची तुमची इच्छा, उत्साह किंवा चालण्याचा प्रयत्न यांचा उलटा परिणाम झाला असता आणि असे चालण्यात अपयश येईल हा प्रबळ विचार अंमलात आणला गेला असता आणि तुमची जी इच्छा होती की फळीवरून चालायचं ती पूर्ण होऊ शकली नसती. म्हणजे आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मी खूप सकारात्मक विचार करतो एखाद्या गोष्टीबद्दल पण तरीही माझ्या आयुष्यात उलटच का घडतं, तर आपल्या त्या विचारावर आपली जी कल्पना असते नकारात्मक विचाराची ती विजय मिळवत असते. किंवा खूप सकारात्मक विचार केला तरी तो ठामपणे करत नसतो आपण, त्यातही शंका असते आणि जेव्हा तुमच्या मनात शंका असते तेव्हा ते विचार सुप्त मन घेत नाहीत. तुमच्या दोन विचारापैकी जो जास्ती स्ट्रॉंग विचार आहे तेच सुप्त मन स्वीकारते. इथे दिलेलं आहे ते की परस्पर विरोधी असणाऱ्या दोन विचारांपैकी जो विचार जास्त प्रबळ आहे तोच विचार तुमचं सुप्त मन स्वीकारतं. मग तुम्ही आयुष्यभर दररोज रात्री झोपताना 100 वेळा म्हणालात की मला श्रीमंत व्हायचंय श्रीमंत व्हायचंय, पण नुसतं म्हणून उपयोग नाही तर त्याच्यामध्ये ठामपणा असायला पाहिजे, तरच ते तुमच्या सुप्त मनात जाऊन बसतं आणि ते योग्य वेळी बाहेर येऊ शकतं. उदाहरणार्थ तुमचं सुप्त मन कसं असतं की एखाद्या बँकेसारखं असतं, एखादी जागतिक वित्तीय संस्था असावी असं असतं. तुम्ही त्यात जे जमा कराल म्हणजेच त्यावर जे ठसवाल तेच ते मोठे करून दाखवते, भव्य करून दाखवते. मग ती श्रीमंतीची कल्पना असो किंवा दारिद्र्याची असो, मनावर ठसवण्यासाठी तुम्ही श्रीमंतीची कल्पना निवडली तर तुम्ही श्रीमंत होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकू शकता. अर्थात तुम्ही रात्रभर मी श्रीमंत होणार असं बोलून कष्ट जर केले नाही तर श्रीमंत होऊ शकत नाही, कारण तुम्हाला कुणीही तुमच्या खाट्यावर आणून देणार नाही, प्रयत्न करावे लागतील. पण जर तुम्ही तसा विचार करत राहिलात तर त्या दिशेने तुम्ही एक पाऊल पुढे जाऊ शकता. या पुस्तकात मला आवडलेला सर्वात चांगला पॅराग्राफ म्हणजे सर्वात सुखी आनंदी कोण असतो, याबद्दल एक 7-8 ओळीच आहेत पण इतक्या सुंदर आहेत की सर्वात जास्त सुखी आणि आनंदी माणसे कोण असतात कसं ओळखायचं, तर स्वतःमध्ये जे सर्वोत्तम आहे
ते जो सतत शोधत राहतो आणि प्रत्यक्ष कृतीत आणतो तो सर्वात जास्त सुखी आणि आनंदी माणूस होय, ज्याला स्वची ओळख करून घेणं म्हणतात त्या प्रकारातील लोक. सुख आणि सदाचार व सद्गुण हे परस्पर पूरक असतात. जे उत्तम असतात ते सर्वात जास्त आनंदी असतात. एवढेच फक्त नाही तर सर्वात जास्त सुखी आणि आनंदी असतात ते सामान्यतः आयुष्य यशस्वीपणे जगण्याच्या कलेतही सर्वोत्तम असतात. तुमच्यामध्ये असणारा परमेश्वर सर्वोच्च पदावर आणि सर्वश्रेष्ठ असतो. तुमच्यातील त्या परमेश्वराचे प्रेम, त्याचा मार्गदर्शक प्रकाश किंवा तेज, त्याची सत्यता आणि सौंदर्य तुमच्या वागण्यातून जास्तीत जास्त व्यक्त करा. मग तुम्ही जगातले आजचे सर्वात जास्त सुखी आणि आनंदी व्यक्ती होऊ शकता. बऱ्याच वेळा काही कलाकार मंडळी ह्या विषयात ह्या प्रकारात मोडतात. ज्यांना स्वची ओळख झालेली असते ते बघा, बऱ्याच वेळा त्यांच्या धुंदीमध्ये असतात. ते वेडेपणासारखे वागत असतात. म्हणून बऱ्याच वेळा काही लोक जे काही कलाकार असतात, लेखक, कवी, यांना बोलत असतात की हा वेडा माणूस आहे, त्याच्या धुंदीमध्ये असतो. किंवा आणखीन एक शब्द आहे की तो त्याच्या तंद्रीमध्ये असतो. मग बऱ्याच वेळा एखादा कवी कवी समजा रस्त्याने जात असेल आणि समोरून जर त्याच्या ओळखीची व्यक्ती आली, त्याने या कवीला हात केला, तरी याचं लक्ष नसतं. मग ती समोरची व्यक्ती म्हणते की हा त्याच्याच तंद्रीमध्ये असतो. तर ही जी ब्रह्मानंद टाळी लागणं असतं ते स्वची ओळख होणं असतं. जो स्वतःमध्ये जे सर्वोत्तम आहे ते शोधतो आणि त्याच्याच सोबत राहतो तो जगातला सर्वात सुखी, असं लेखकाचं म्हणणं आहे. या पुस्तकात काही गोल्डन रूल सुद्धा दिलेले आहे. त्यातील एकच गोल्डन रूल आपण पाहणार आहोत. बऱ्याच वेळा असं होतं की कुत्रा आपल्याला का चावतो, आपल्यालाच का चावतो. आपण समजा 7-8 जण असू तर 7-8 जणांमध्ये केवळ आपल्यालाच येऊन कुत्रा कसा काय चावतो, कुत्राला कसं कळतं की ह्याला जाऊन चावायचंय. याचं खूप चांगलं उदाहरण या पुस्तकात आहे की तुमच्या मनात निर्माण झालेली भीतीची कंपने प्राण्यांना लगेच कळतात आणि ते चटकन तुमचा चावा घेतात. तुम्ही जर प्राण्यांवर प्रेम केले तर ते कधीही तुमच्यावर हल्ला करणार नाहीत. अनेक बेशिस्त किंवा नियमांचे पालन न करणारी माणसे सुद्धा अशीच असतात. त्यांना बरोबर समजतं की कोण घाबरलाय, कोण आपल्याला घाबरू शकतो, आणि नेमके ही माणसं जाऊन त्यालाच पकडतात. ही माणसं काय, कुत्री काय किंवा मांजर काय, ही सगळी ही या प्रकारात मोडतात. कारण आपल्या मनात जी स्पंदनं आहेत ती त्यांना बरोबर समजतात आणि त्यानुसारच ती आपल्याला रिॲक्ट होतात. बऱ्याच वेळा याच्या उलटही असतं की आपल्या मनात समजा एखाद्याबद्दल प्रेमाची भावना असेल, मग ती तुमचा बॉस असेल, नातेवाईक असतील, कोणीही, तर न बोलता सुद्धा तुमच्या मनातील ते भाव त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतात आणि याचा तुम्हाला खूप चांगला उपयोग आयुष्य जगण्यासाठी होतो. हे ह्या 3-4 ओळी ज्या आहेत त्या नातेसंबंध कसं टिकवायचं या प्रकरणातील आहेत. तर ह्या 3 ओळीवरून तुम्ही समजू शकता की हे प्रकरण किती दर्जाचं असेल. तर असे काही गोल्डन रूल या पुस्तकात आहेत. तर तुम्ही हे जर पुस्तक वाचलं तर तुम्हाला हे सगळे गोल्डन रूल सुद्धा वाचायला मिळतील. आणि शेवटचा एक मुद्दा आहे की भीतीवर विजय कसा मिळवायचा. बऱ्याच वेळा प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीला घाबरत असतो, तर या भीतीवर कसा विजय मिळवायचा, भीतीवर मात करण्याची पुढील पद्धत आणि तंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. समजा तुम्हाला पाण्याची, डोंगराची, मुलाखतीची, कुठेही घेतल्या जाणाऱ्या चाचणीची किंवा बंदिस्त जागांची भीती वाटते. जर तुम्हाला पोहण्याची भीती वाटत असेल तर दिवसातून 3-4 वेळा 5-10 मिनिटे शांत बसायचं आणि तुम्ही पोहत आहात अशी कल्पना करायची. असे करायला सुरुवात करा. अशा वेळी खरे तर तुम्ही मनातल्या मनात पोहत असता. हा एक काल्पनिक अनुभव असतो. अशा वेळी तुम्ही पाण्यात आहात असे तुम्ही मनानेच योजलेले असते. तुम्हाला पाण्याचा थंडावा जाणवतो, तुमच्या हातापायांची हालचाल जाणवते. तुमच्या दृष्टीने ही एक खरी, स्पष्ट आणि आनंददायक कृती असते. ते एक निरर्थक असे दिवा स्वप्न नसते. कारण तुम्हाला माहिती असतं की कल्पनेने तुम्ही जर अनुभवत आहात ते सुप्त मनात व्यक्त होणार आहे, विकसित होणार आहे. मग तुमच्या या खोलवर दडलेल्या मनावर तुम्ही ज्या मानसिक प्रतिमेचा ठसा उमटवत आहात तो स्पष्टपणे उघड करून दाखवणं तुम्हाला भाग पडेल. हा सुप्त मनाचा नियम आहे. समजा दुसरं एक उदाहरण आहे की तुम्हाला जर पर्वतांची किंवा उंच जागांची भीती वाटत असेल तर त्यासाठीही तुम्ही हेच तंत्र वापरू शकता. तुम्ही पर्वत चढता आहात अशी कल्पना करा. ते सगळे खरे आहे असे जाणीवपूर्वक समजा. निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या. लक्षात घ्या की तुम्ही मनाने जर सतत असे करीत राहिलात तर अतिशय सहजपणे आणि आरामात प्रत्यक्षातही तुम्ही असं करू शकता. हे सुप्त मन तुमच्या जागृत मनाला संदेश देतं. आणि तुम्ही समजा पाण्याला घाबरत असाल, पोहायला घाबरत असाल, तर ती भीती सहज निघून जाऊ शकते. अर्थात इथे कुठलीही भीती, कुणाबद्दलही तुमच्या मनाची भीती असेल, त्या भीतीच्या विरोधात जर तुम्ही अगोदर मनाशी बोलत राहिलात तर त्यातून तुम्ही सहज दूर जाऊ शकता. तर असं हे पुस्तक आहे. खूप चांगल्या प्रकारे लेखकाने लिहिलेलं आहे.
आता तुम्ही ज्या स्टेपवर असाल हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही त्या स्टेपच्या दोन तीन स्टेप वरती जाल, इतका चांगला या पुस्तकाचा लिखाण किंवा विचार आहे। तर असेच नवनवीन पुस्तकांची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनल पाहत राहा, आणि पुस्तकाबद्दल दिलेली माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।